प्रसाद लाड, भाजपचे प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूया। अशा धमक्यांना आणि अशा प्रकारच्या हल्ल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल भीक घालत नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल। आणि जर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा झाले तर आमच्या कार्यकर्त्यांकडून देखील अशाच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा आपल्याला ठेवावी लागेल। आणि ज्यांनी पाटीत खंजीर खुपसला म्हणतात तो पाटीत खंजीर खुपसण्याचं काम हे उद्धवजी हे तुमच्या शिवसेनेने केलं, देवेंद्रजींच्या पाटीत खंजीर खुपसलात, मोदीजींच्या पाटीत खंजीर खुपसलात आणि 19 मध्ये काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसायचं काम केलं। उदयजी तुम्ही घाबरू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे। आपण बघतोय की पुण्यातला हा राडा, पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केलेला आहे, याच्यामध्ये गाडीची काच फुटली, थोडक्यामध्ये उदय सामंत हे बचावलेले आहेत। याच भागामध्ये, कात्रजच्याच भागामध्ये आदित्य ठाकरे यांची आज सभा होती आणि त्या जवळच्या इथनंच उदय सामंत जात असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला झालाय। सगळ्यात विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यामध्ये सभा आहे, आदित्य ठाकरे यांच्याही सभा आहे।